नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्टली आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनबद्दल बोललो होतो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन झाल्यानंतर आपण सेंट्रीपेटल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्सबद्दल बोललेलो आहोत, ठीक आहे. आता आपल्याला जायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजेच ज्यावेळेला तुम्ही डायनॅमिक्सचा विचार करतात आणि त्यावेळेला मोशन जे घडतं आहे त्या मोशनबद्दल बघत असताना, त्या मोशन करत असताना ऑब्जेक्टवरती कुठल्या टाईपचे किंवा कुठकुठले वेगवेगळे फोर्सेस अप्लाय होतात हे जर आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर आपल्याला काय होतील, मोशन स्टडी करायला सोपं जातं. मग आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग आता ॲप्लिकेशन्समध्ये आपल्याला बेसिकली चार ॲप्लिकेशन शिकायचे आहेत. UCMचे चार ॲप्लिकेशन कोणते आहेत आपल्याला दिलेला? व्हेइकल ऑन द हॉरिझेंटल कर्वेचर, म्हणजे ज्यावेळेला एखादं वाहन काय होईल, हॉरिझेंटल कर्व रोडवरनं काय होईल, पास होईल. बघा असं सरळ आलं आहे, दॅट इन टेकिंग द टर्न अँड गोईंग टू द अगेन्स्ट इट. बट ॲट द टर्न त्याच्या मोशनचे डायनॅमिक्स काय आहे, म्हणजे कुठले फोर्स त्यावरती ॲक्ट होतात, आणि अलॉंग द कर्व ज्यावेळेला तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतो आहे किंवा सर्क्युलर मोशन करतो आहे तर कुठले फोर्स रिझेंबल आहे, कुठले फोर्स कारणीभूत आहे, रिस्पॉन्सिबल आहे, हे आपल्याला बघायचे आहे, ठीक आहे. सेकंड नंबर बघायचं आपल्याला डेथ वेल किंवा यालाच म्हणतात डेथ वॉल. म्हणजेच ज्यावेळेला आपण मौत का कुवा हा शब्द आपण ऐकलेला असेल, ज्यावेळेला आपण यात्रेमध्ये वगैरे स्टंटमॅन बघतो, मौत का कुवा असतो, एक असं बनवलेलं असतं बघा लाकडी, एक असं विहिरी टाईप बनवलं असतं विहिरीसारखं, त्यावर व्हेइकल काय होत असतंय, कर्वेचरवर जात असतं, दॅट विल बी. सो हे जे काही आहे डेथ वेल आपल्याला बघायचं, डेथ वेलमध्ये मोशन होत असताना त्या बाईक रायडर किंवा जो काही एखादा व्हेइकल रायडर आहे त्यावेळेला कुठले फोर्स त्या व्हेइकलवरती किंवा बाईकवरती अप्लाय होतात आणि ते सर्क्युलर मोशन घडवायला कारणीभूत ठरतात, हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला आहे व्हेइकल ऑन द बँक्ड कर्वेचर. ज्यावेळेला आपण बघतो स्ट्रेट रोड आहे, हॉरिझेंटल आपण शिकतोय एक नंबरमध्ये, मग हॉरिझेंटल शिकत असताना काय काहीतरी लिमिटेशन्स तिथे ऑकर्ड होणार आहे मोशन करण्यासाठी, मग आपल्याला रोड काय करावा लागतो, बाहेरच्या बाजूनी उचलावा लागतो असा थोडासा. ज्यावेळेला कर्वेचर त्यावेळेला आपण बँक करतो त्या कर्वेचरला, तर व्हेइकल ऑन द बँक्ड कर्वेचर हा इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला शिकायचा आहे. फार महत्त्वाचं सेशन असणार आहे, बऱ्याचशा केसेस इथे बघायला मिळतील, बऱ्याचशा केसेस जे येतील त्या इन डिटेल आपलं बघणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि नंतर येतो तुम्हाला कोनिकल पेंडुलम. सिम्पल पेंडुलम आपण बघितलेलं आहे. सिम्पल पेंडुलम काय असतो, एक हेवी मास असतो स्पेरिकल आणि एका स्ट्रिंगनं काय केलेलं असतं, त्याला वरती लटकवलेलं असतं. ज्यावेळेला आपण सिम्पल पेंडुलम अशी मोशन करतो आहे म्हणतो स्ट्रेट मोशन लाईक दॅट, आता हाच पेंडुलम मी काय केला, इथे घेतला एक्स्ट्रीमला आणि इकडे थ्रो केला तुमच्याकडे, तर काय होईल, इट विल बी रिव्हॉल्विंग लाईक दॅट, ओके, रिव्हॉल्विंग लाईक दॅट. आणि हा काय तयार करेल, एक कोन तयार करेल, जो कोन तयार करेल म्हणून याला काय म्हणायचं, कोनिकल पेंडुलम म्हणायचं. ज्यावेळेला तो कोनिकल पेंडुलम क्रिएट करतो किंवा मोशन कुठली करतो आहे, हॉरिझेंटल सर्क्युलर मोशन तो बॉब किंवा तो मास करत असेल, मग त्यावेळेला त्यावरती ॲक्ट होणारे जे फोर्सेस आहे त्याबद्दल आपल्याला बघायचं आहे, कुठले फोर्सेस या सगळ्या मोशन घडण्यासाठी कारणीभूत आहे हे सगळे फोर्सेस आपल्याला बघायचे आहे, ठीक आहे. तर मग इथे सगळ्या ठिकाणी एक सेंट्रल आयडिया लक्षात ठेवून घ्या. एक सेंट्रल आयडिया म्हणजे जर सगळे ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत आहेत इथे, भले मग व्हेइकल ऑन द कर्वेचर असेल, तदनंतर काय असेल डेथ वेलमध्ये एखादा रायडर असेल, किंबहुना बँक कर्वेचरवरती व्हेइकल असेल, किंबहुना कोनिकल पेंडुलमचा बॉब असेल, सर्क्युलर मोशन करत आहे म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स शुड बॅलन्स विथ एनी काइंड ऑफ अदर फोर्स, इज इट, अगेन एनी काइंड ऑफ फोर्स, म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स कारणीभूत होण्यासाठी इथे वेगळा फोर्स आहे, इथे वेगळा फोर्स, इथे वेगळा, इथे वेगळा, म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या सेंट्रीपेटल फोर्सनं बॅलन्स होणार आहे. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करायला वेगळे लिस्टिंग ऑफ फोर्सेस आहे, ही पहिला की पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि सेकंडली वे अलॉंग विथ दॅट अनदर फोर्सेस मे बी अप्लाय ऑन दॅट, त्याचबरोबर दुसरी पेअर ऑफ फोर्स अप्लाय होत असेल ती पण पेअर ऑफ फोर्सेस आपण विचारात घेणार आहोत आणि इन डिटेल सगळ्या टॉपिककडे आपण जाणार आहोत. चला तर बघूया सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी, व्हेइकल ऑन द हॉरिझेंटल कर्व रोड. ज्यावेळेला व्हेइकल काय हॉरिझेंटल कर्वेचरवरती किंवा हॉरिझेंटल कर्व रोडवरती आहे हे बघण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीत प्रथमतः आपण तयार करून घेऊया, ठीक आहे. बेसिकली आपण ज्यावेळेला बोलतो आहे एखादा ऑब्जेक्ट जर मी ग्राउंडवरती ठेवलेला आहे, लेट इट बी एक ऑब्जेक्ट मी ग्राउंडवरती ठेवलेला आहे, दॅट्स असू द्या हा ऑब्जेक्ट आहे मी ग्राउंडवरती याला ठेवलेला आहे, ठीक आहे. त्यावरती किती फोर्स अप्लाय होतात, हाऊ मेनी फोर्सेस आर अप्लाय ऑन दॅट, हाऊ मेनी फोर्सेस,
किती फोर्सेस ऍक्ट होतात. बेसिकली हा रेस्ट पोझिशनला असेल तर इथे दोन फोर्सेस अप्लाय होतील. कुठले दोन फोर्सेस अप्लाय होतील? एक तर काय आहे त्याचं जे वेट आहे ते वेट असेल ऑन द डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजेच काय, हा जो सेंटर ऑफ मास आहे, सेंटर ऑफ मास, या सेंटर ऑफ मास मधनं एक फोर्स डाऊनवर्ड असेल जो काय त्याचं वेट असेल. वेट, ओके, काय आहे वेट? आणि हा वेट कोणी प्रोव्हाइड केलेला असेल तुम्हाला माहिती आहे, वेट इज प्रोव्हाइडेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मग एक तर आपल्याला ग्रॅव्हिटेशन फोर्स घेणं गरजेचं आहे की एक तर वेट घेणं गरजेचं आहे. तर इझिली आपण काय घेतो त्याचं वेट आपण विचारात घेतो, एम इंटू जी इज द वेट. समजून घ्या, आपण ग्रॅव्हिटेशनल का घेत नाही? युजली बोलताना आपण बोलतो वेट इज बॅलन्स विथ ग्रॅव्हिटेशन फोर्स, बट आपण फक्त वेट घेतो, ठीक आहे. आणि ॲट द सेम टाईम एक फोर्स असा असतो की जो काही आहे अपवर्ड डायरेक्शन, याला आपण नाव देतो बघा नॉर्मल रिॲक्शन. याला नाव देतो नॉर्मल रिॲक्शन. काय नाव दिलं? नॉर्मल. रिप्रेझेंट होतो कॅपिटल एन, रिप्रेझेंट होतो, ठीक आहे. नॉर्मल रिॲक्शन म्हणजेच एनेकेन प्रकारे ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट इथे अर्थवरती ठेवलेला आहे तर दोन फोर्स त्यावरती ऍक्ट होतात. पहिला फोर्स जर आपण विचारात घेतला तर पहिला फोर्स त्याचा जो काही आहे तो आहे त्याचं वेट. आणि दुसरा फोर्स जर विचारात घेतला त्याला बॅलन्स करणारा फोर्स आहे काय? नॉर्मल रिॲक्शन. किती फोर्सेस आहे? दोन फोर्सेस. विचारात घ्या, फार महत्त्वाचे ॲस्पेक्ट्स आहे डायनामिक्समध्ये. आहे फोर्सेस आपल्याला कळणं फार महत्त्वाचं आहे, ठीक आहे. किती फोर्सेस आहेत? दोन फोर्सेस. बोला, पहिला काय आहे त्याचं वेट, इट इज सेंट्रली डाऊनवर्ड, अँड सेकंड इज अ नॉर्मल रिॲक्शन. हे दोन फोर्सेस झाले. वेट कसं लिहितात? एम जी, मास इन टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नॉर्मल रिॲक्शन बॅलन्स इज एम जी, देअरफॉर वी कॅन से दॅट एन इज इक्वल टू एम जी. एन इज इक्वल टू एम जी. बोथ द फोर्सेस आर ऑफ इक्वल मॅग्नेट्यूड ऑर नथिंग बट दे आर द सेम दॅट. सो नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू वेट एम जी, ओके. नाव हॉट इज, वॉट इज द डायरेक्शन ऑफ दोज फोर्सेस? ऑब्विस दे आर अपोजिटली डायरेक्टेड. दिस इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, देअर फॉर द नॉर्मल रिॲक्शन इज वॉट एवर दॅट इट इज द पासेस थ्रू सेंटर ऑफ मास and vertically upward. In this position it is vertically upward. In this position normal reaction is vertically upward and it is opposed to the mass. Keep in mind, but one thing, what are that? Pahili goshta normal reaction sathi point, normal reaction balance, normal reaction balanced by weight, by weight, okay. Secondly, normal reaction passes from center of mass, obvious. Third point, normal reaction perpendicular to surface, perpendicular to surface in contact. बोलूया सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट सांगतो, पुढचे टॉपिक सोपे करायचे असतील इथे लक्ष देणं गरजेचं असेल, ठीक आहे. पहिली गोष्ट, नॉर्मल रिॲक्शन पासेस थ्रू सेंटर ऑफ मास, नॉर्मल रिॲक्शन परपेंडिक्युलर टू, लुक ॲट normal reaction is that, is it perpendicular to that? Yes, it is perpendicular to the surface in contact. First thing you have to keep in mind, whatever that is, sagalcha sagala aplya lakshat thevna garjeche aahe. Far mahatvache aspects aahe. Thoda sa concept twist karto, thoda sa 2 minute vel jail matra twist karna far mahatvache aahe. Mag kayamas kayamas hi normal reaction weight la kay perpendicular aahe, kayamas hi kay normal reaction perpendicular to surface aahe ka? Yes. नंतर कायमच नॉर्मल रिॲक्शन ही वेटनेस बॅलन्स केली जाते का? हा दुसरा अस्पेक्ट, तर बघूया पुढच्या सेशनसाठी, ओके. मी डायग्राम थोडीशी चेंज करतो बघा, ठीक आहे. दॅट्स इट. ओके, आय एम टेकिंग अ इन्क्लाइन प्लेन, लुक ॲट, आय एम टेकिंग अन इन्क्लाइन प्लेन. मी एक अशी इन्क्लाइन प्लेन घेतलेली आहे वेज टाईप, ठीक आहे. अँड ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ओव्हर दॅट, लुक ॲट, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑन द सरफेस. Object is placed on the surface, okay? Object kude contact madhe hai? Center of mass kude hai? Center, theek hai? Ata boliya, weight of object that is vertically downward, mg. Kai issue nahi, weight is always vertically downward, whatever that, okay? Now look at, now this is the angle of inclination of this surface, is it? Look, ithe baga, far important ghost sangtoy. आता बोलूया नॉर्मल रिॲक्शनची कन्सेप्ट समजून घ्या. दोन नंबर्स आणि तीन नंबरचा पॉईंट. नॉर्मल रिॲक्शन इज पासेस थ्रू द सेंटर ऑफ मास, ओके, इट इज पासेस थ्रू सेंटर ऑफ मास. मग आता ही इकडे जाईल
इकडे असेल नॉर्मल रिएक्शन, इकडे असेल, वरती असेल, कुठल्या बाजूला असेल. बेसिकली जर विचार केला तर से थर्ड पॉइंट होता, नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सर्फेस ऑफ कॉन्टॅक्ट. नाव लुक ॲट दिस इज द सर्फेस ऑफ कॉन्टॅक्ट. इट इज पासेस थ्रू अँड परपेंडिक्युलर टू द सर्फेस ऑफ कॉन्टॅक्ट. सो फ्रॉम दिस पॉईंट इट इज परपेंडिक्युलर टू दॅट. ओके, परपेंडिक्युलर द सर्फेस ऑफ कॉन्टॅक्ट. इथे डॉटेड काढली तरी चालेल, दॅट विल बी. इथे लांबपर्यंत काढण्याची गरज नाही, इथूनच पास होते इथंच काढायची, फक्त परपेंडिक्युलर लाईन दिसली पाहिजे. ठीक आहे, सो इट इज परपेंडिक्युलर मी पुसून टाकतो, बट इट इज अ परपेंडिक्युलर टू. सो दिस इज युअर नॉर्मल रिॲक्शन, दिस इज युअर नॉर्मल रिॲक्शन. तर पहिला पॉईंट जो होता तो पॉईंट काय झाला, इथे क्रॉस झाला. ज्यावेळेला हॉरिझॉन्टल सर्फेस होती ऑब्जेक्ट ठेवला त्यावेळेला काय वेट बॅलन्स विथ नॉर्मल रिॲक्शन, बट वेन एव्हर ऑब्जेक्ट इज केप्ट इन इन्क्लाइन प्लेन व्हॉट विल हॅपन, व्हॉट विल हॅपन, द नॉर्मल रिॲक्शन इज ट्विस्टिंग लाईक दॅट. थोडं इमॅजिनेशन करा, ऑब्जेक्ट सुरुवातीला इथे आहे, ऑब्जेक्ट सुरुवातीला कुठे आहे, या पोझिशनला ऑब्जेक्ट आहे. आता बघा, वेट नॉर्मल रिॲक्शन, वेट आणि नॉर्मल रिॲक्शनबद्दल बोलू. वेट नॉर्मल रिॲक्शन अशी आहे, ठीक आहे, नॉर्मल रिॲक्शन अशी आहे, वेट डाउनवर्ड डायरेक्शनला. बघून घ्या आता काय करतो आहे, याला ट्विस्ट करतो, ट्विस्ट करतो, ट्विस्ट करतो, असं इन्क्लाइन. नॉर्मल रिॲक्शन कुठे गेली आहे, दॅट वे. नॉर्मल रिॲक्शन विल बी इन्क्लाइन टू द सर्फेस. अँड व्हॉट इज द अँगल मेड दॅट, बघा, दॅट इज युअर व्हर्टिकल, दिस इज युअर हॉरिझॉन्टल. ओके, मग हा जो अँगल आहे दॅट थीटा, दॅट थीटा इज इक्वल टू दिस थीटा. सो अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ दॅट सर्फेस इज इक्वल angle of inclination of normal reaction with vertical. Keep in mind, फार महत्वाचा ॲस्पेक्ट आहे कामाला येणार आहे. ठीक आहे, मग नॉर्मल रिॲक्शन किंवा नॉर्मल रिॲक्शन हे एक फोर्सचा प्रकार आहे. मग मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला माहिती आहे का, फिजिक्समध्ये बेसिक कॉन्सेप्ट आहे काय, ज्यावेळेला फोर्स कम्प्लिटली व्हर्टिकल असतो, व्हर्टिकल म्हणजे डाऊनवर्ड ऑर अपवर्ड, कम्प्लिटली व्हर्टिकल, त्याला कॉम्पोनंट असत नाही. किंवा फोर्स काय कम्प्लिटली हॉरिझॉन्टल असेल, पॉझिटिव्ह एक्सनं किंवा निगेटिव्ह एक्सनं, तिथे पण त्याला काही नाही आहे, कंपोनंट नाही आहे. बट ज्या वेळेला फोर्स ऑब्लिक असतील, ऑब्लिक म्हणजे काय, नॉट परफेक्टली व्हर्टिकल, नॉट परफेक्टली हॉरिझॉन्टल, त्यांना काय आहे रे, त्यांना कंपोनंट असतील. मग इथे बोलूया कंपोनंट काय येत आहे. मग बघा, हा नॉर्मल रिॲक्शन आहे, बरोबर आहे, तर याला काय, हा एक कंपोनंट येईल इथे या क्वाड्रंटमध्ये, आणि हा एक कंपोनंट येईल इथे या क्वाड्रंट. ठीक आहे, या ॲक्सिसवर एक कंपाऊंड. मग थीटाच्या शेजारील आहे, शेजारील म्हटल्यानंतर काय, शेजारील म्हटल्यानंतर काय, ऍडजेसंट. हा कोणता कंपाऊंड येईल, एन कॉस थीटा, एन कॉस थीटा. आणि हा जो कंपाऊंड आहे अपोजिट कंपाऊंड, हा इकडे जाणार अपोजिट कंपाऊंड. हा अपोजिट कंपाऊंड म्हणजे हाच कंपोनंट, हा म्हणजे हाच, हा अपोजिट कंपोनंट आहे थीटाला. म्हटल्यानंतर काय येईल, हा एन साईन थीटा, म्हणजेच हा काय, एन साईन थीटा. ओके, म्हणजेच नॉर्मल रिॲक्शनचे दोन कंपाऊंड होतील, कोणता, एन कॉस थीटा, एन साईन, काही असो दोन कंपाऊंड होतील. मग त्यापैकी एकच कंपाऊंड फक्त वेटला बॅलन्स झाला, दुसरा कुठे बॅलन्स होईल, हे फक्त जनरल कन्सेप्ट मी क्लिअर केली, पुढच्या सेशनला कामी येणार आहेत म्हणून बोलणे. सो लक्षात ठेवण्याचं महत्त्व आहे. ठीक आहे, सो कीप इन माइंड, दोन गोष्टी सांगितल्या, दोन कुठल्या गोष्टी सांगितल्या, सर्वप्रथम एक गोष्ट कुठली सांगितली, की ज्यावेळेला फोर्स, ज्यावेळेला ऑब्जेक्ट काय हॉरिझॉन्टल सर्फेसला आहे, त्यावेळेला काय, नॉर्मल रिॲक्शन बॅलन्सेस विथ द वेट. बट वेन इट इज ऑब्लिक दॅन वॉट आर दॅट, नॉर्मल रिॲक्शन कम्प्लिटली बॅलन्स करते का वेटला, नाही, नॉर्मल रिॲक्शनचा कंपाऊंड बॅलन्स करेल. ठीक आहे, बोलूया सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन, दॅट विल बी द ऑफ दॅट विल व्हेकल मुव्हिंग ऑन द हॉरिझॉन्टल कर्व रोड. ओके, वन लेक्चर वन ॲप्लिकेशन जरी आपलं झालं तरी पण चालतंय. ठीक आहे, काही हरकत नाही, म्हणून सगळ्याचे जे बेसिक कन्सेप्ट घेऊन चला, काय होईल, टॉपिक सोपे होतील आपल्यासाठी. ठीक आहे, बोलूया व्हेकल मुव्हिंग ऑन द हॉरिझॉन्टल कर्वेचर. ओके, डायनामिक्समध्ये शिकतोय फोर्स महत्वाचे असतील. सो लेट अस कन्सिडर, let it be the object, that will be okay. So let it be a horizontal rod, there is a horizontal curvature, me ek horizontal curvature kitla hai, theek hai, this is the inner side, this is your inner side, this is your outer, this is your inner side, this is your outer side of the curvature, but it is a horizontal curvature, means there is a level. If there is a zero level, then there is also the zero level of the ground, that will be. It is zero level, tube level, jashi apan dharto hai, zero to zero level, that will be. Barobar hai ka? Level ashi uchallili nahi hai. Jab uchallili asti, maybe 10 level lili asti, okay? Doesn't matter. Theek hai, lakshya dayela, so zero level to zero skill hai, theek hai? Asu dhe. Ata, ite vehicle ghena garjese hai, mean vehicle ghe. So let it be, there is a vehicle moving along that. Mag ek vehicle me ghitli.
देयर इज अ व्हीकल ओके दीज आर द टायर्स ऑफ व्हीकल दिस इज द इनर व्हील दिस इज द आउटर व्हील यू कैन से दैट there is a center of mass is it center of mass all the forces are resolved at the center of masses so center of mass is very much important so I have to plot that center of mass very well center of mass mala sangle paddhatine plot karna far garjeche asel me center of mass plot karnyacha prayatna karel theek hai let it be the center of mass can be plotted So this is the vertical axis and let it be the horizontal axis. This is the way center of mass and at the point of center of mass we take the axis x and y for the convenience. ठीक है आसुद माता forces कौन कौन से act होता तो पहला वाला force सक्यात पहला जो force अपने विचार ध्यान लगे तो मुझे क्या देता है Wait, that is the mg. So I have to write which force? Right. And that is the m into g. Vertically downward. Me direction la far mahatva del. Theek hai? Nantar boliya. Jar weight ahe, tar opposite to that horizontal var diya, to normal reaction. So second, yeah, and just kind normal reaction. Direction bola vertically. Vertically kya hai? Upward. Okay. This balances to this much. Okay. Now further that, boliya vehicle run hote. सर्क्युलर मोशन करण्यासाठी गरजेचा फोर्स कोणता आहे सेंट्रीपेटल फोर्स कोणता फोर्स आहे सेंट्रीपेटल फोर्स ठीक नंतर सेंट्रीपेटल फोर्स कोण बॅलन्स करेल बेसिकली विचार करा ज्या वेळेला व्हीकल अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्वेचर चाललेली आहे लेट इट बी दिस इज युअर व्हीकल दिस इज युअर रोड सर्कल व्हीकल मेक्स अ टर्न मेक्स अ टर्न तुम्हाला वाटत नाही का की तुमच्या हातावरती थोडासा इथे काय येईल थोडासा असा जर फोर्स अप्लाय केल्यासारखा किंवा घसरल्यासारखं वाटेल बट घसरल्यासारखं ज्या वेळेला व्हीकल अशी चालली व्हील असे फिरत आहेत व्हील असे फिरत आहेत तर फ्रिक्शन या बाजूने असेल ठीक आहे मग ते जे फ्रिक्शन व्हीकल इकडे चालली आहे म्हणजे व्हील्स इकडे रोटेट होता इकडे फोर्स आहे तर तो कायनेटिक फ्रिक्शन्स असेल तो विचारात घेऊन चालणार नाही आपल्याला कुठल्या गोष्टीचा विचार करावा लागेल ज्या वेळेला ही टायर्स ज्या वेळेला टायर्स अशी होत आहेत त्यावेळेला ही टायर अशी बाहेरच्या दिशेने पुश होतील बाहेरच्या दिशेने पुश होतील बाहेरच्या दिशेने पुश होण्याच्या प्रयत्नात राहील का कारण त्या कर्वेचरवर ते चाललेलं आहे तर बाहेरच्या दिशेने ज्या वेळेला ते पुश होतील हा बाहेरच्या दिशेने ज्या वेळेस ते पुश होतील त्यावेळेला या व्हीलवरती या टायरवरती एक फोर्स अप्लाय होईल किंवा एक फोर्स क्रिएट होईल आणि तो जो फोर्स असेल तो जो फोर्स असेल तो फोर्स कोणता असेल फ्रिक्शनल फोर्स असेल कुठला फोर्स आहे फ्रिक्शनल पुन्हा सांगतोय मी काय बोलतोय त्याबद्दल ज्या वेळेला हे व्हील असं फिरत आहे ज्या वेळेला हे व्हील टर्न होत आहे हे व्हील तुमचं टर्न होत आहे त्यावेळेला पुश कुठे असेल या ट्रॅकच्या बाहेरच्या बाजूने असेल हा जो ट्रॅक आहे ज्या वेळेला व्हीकल समजा तुमच्याकडून माझ्याकडे येते अशी या पद्धतीने आणि इथे इनर व्हील आहे इथे आउटर साईड आहे ज्या वेळेला हा असा येतोय तर इथे फ्रिक्शनल फोर्स कुठे स्ट्रेस होईल यावरती या डायरेक्शनने त्याला म्हणजे बाहेरच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करेल त्या व्हीकलला म्हणजे इकडे नेण्याचा प्रयत्न करेल इकडे नेण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे व्हीकल कुठे चालली आहे इकडे चालली आहे दॅट इज हे कायनेटिक झाले याचा विचार करायचा नाही बट ज्या वेळेला ती टर्न होते त्यावेळेला या व्हीलवरती या टायरवरती जो फोर्स होईल तो बाहेरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल मात्र सेंट्रिपेटल फोर्स त्याला इकडे ओढण्याचा प्रयत्न करेल दॅट सेंट्रिपेटल फोर्स या डायरेक्शननी आहे ठीक आहे म्हटल्यानंतर जर व्हीकल त्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नात आहे पुश होण्याच्या दिशेला इकडे बाहेर जाण्याच्या म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्सच्या डायरेक्शनने होण्याचा प्रयत्न आहे तो कुठला फोर्स त्याला बाइंड करून ठेवतो सेंट्रिपेटल अँड दॅट सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय फ्रिक्शनल फोर्स मात्र तो कोणता फ्रिक्शन असेल स्टॅटिक फ्रिक्शन कारण व्हीकल जाते का बाहेर जात नाही आहे
व्हीकल ट्रॅकच्या बाहेर जाते का? जात नाहीये. म्हटल्यानंतर हा जो फोर्स असेल हा कोणता आहे? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कुठे तयार होतो? बघा, पाहून घ्या. ही जी व्हील आहे, हे जे तुमचं टायर आहे, कनेक्टेड विथ दिस इज द टायर. ओके, व्हीकल इकडनं इकडे चालली, या दिशेने पलीकडे चालली, मात्र ज्या वेळेला ही टर्न होते इथून, हा रोड सरफेस आहे, तर सेंट्रिफ्युगल फोर्स या दिशेने ऍक्ट होईल. मात्र हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा काय करेल? त्याला या डायरेक्शनने धरून ठेवण्याचा प्रयत्न करेल. जर व्हीकल या दिशेने चालली आहे असा विचार करा, असं टर्न होताना ती स्किडिंग होण्याचा प्रयत्न आहे, स्किड होण्याचा प्रयत्न आहे बाहेरच्या दिशेने, तर सेंट्रिपेटल फोर्स कुठे ऍक्ट होतोय? ऍट दिस पोझिशन. आणि तो कुठला आहे? स्टॅटिक फ्रिक्शनचा आहे. व्हीकल जात नाही आहे, जाण्याचा प्रयत्न होईल मात्र का? कारण एक पर्टिक्युलर वेगाने ते जर जात असेल तर स्टॅटिक फ्रिक्शन तिथे आपल्या कायनेटिकचा विचार नाही आहे. कायनेटिक कधी विचार होईल? ऑब्जेक्ट इकडे इकडे जाताना. ठीक आहे, सो हे लक्षात येणं गरजेचं आहे. ठीक आहे, नंतरची गोष्ट महत्वाची म्हणजे काय? की कुठला फोर्स अप्लाय झाला? दॅट विल बी द थर्ड फोर्स, अँड दॅट इज द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कुठला आहे? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. अँड डायरेक्शन स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स म्हणजे हा कोण असेल रे? हा कोण असेल स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स? म्हणजे हाच असेल सेंट्रिपेटल फोर्स. आपण बोललो सेंट्रिपेटल फोर्स काय असू शकतो? टेन्शन असू शकतो स्टॅटिक फ्रिक्शनचा, किंवा फ्रिक्शनल फोर्स असू शकतो, किंवा ग्रॅव्हिटेशन असू शकतो. म्हणजे हा कुठला फोर्स आहे? हे सेंट्रिपेटलबद्दलच बोलताय. इट इज अ सेंट्रिपेटल. ओके, सो द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दॅट एफ एस, अँड एफ एस काय असेल तुमचा? म्यू एस इंटो नॉर्मल रिॲक्शन. फ्रिक्शनल नावाचा चॅप्टर आपला झाला करेल त्यामध्ये होता बघा. ठीक आहे, सो दिस इज द स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. आणि चौथा फोर्स जो काय तो काय? सी पी एफ असेल. आणि सी पी एफची डायरेक्शन काय आहे? सी पी एफ काय असतो? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मात्र मी तुम्हाला सांगितलंय लास्ट लेक्चरला, बघा जर हा इकडे येतोय, हा जर सी पी एफ आहे, तर हाच याला बॅलन्स कसा करेल? मग विचार कसला करायचा? मी सांगितला जर इकडे कुठला फोर्स? स्टॅटिक फ्रिक्शनचा इकडे, तर बाहेर लोटणारा बॅलन्स फोर्स कोणता असला पाहिजे? सेंट्रीफ्युगल असला पाहिजे. इथे काय लिहिलं पाहिजे आपण? सेंट्रीफ्युगल. मात्र लिहितात का? लिहित नाही. इथे सी पी एफ इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स घेतात बघा. बट ॲक्च्युली वॉट इज दॅट? सेंट्रीफ्युगल फोर्स इज देअर विच विल बी ट्राय टू मूव्ह दॅट बॉडी ऑर ट्राय टू मूव्ह दॅट व्हीकल आउटसाईड, अँड विच इज बॅलन्स बाय द सी पी एफ. अँड सी पी एफ इज एक्झॅक्टली इक्वल टू वॉट इज दॅट? द फ्रिक्शनल फोर्स दॅर. सो यू कॅन से सी पी एफ एम व्ही स्क्वेअर अपॉन आर लिखाण्याची पद्धत अशी, बट इट इज अ सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, सो कीप इन माइंड हा की हा नोट वरती पॉईंट आहे, विचार करणारा पॉईंट आहे, न्यूमरिकलला फार महत्व असते. सो लेट इट बी, हाऊ मेनी फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन दॅट? फोर फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन द व्हीकल व्हेन इट इज मूव्हिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्वेचर. फोर फोर्सेस. फर्स्ट फोर्स इज अ वेट ऑफ द व्हीकल विच इज कम्प्लीटली व्हर्टिकली पासेस थ्रू इट्स सेंटर ऑफ मास. सेकंड फोर्स इज नथिंग बट द नॉर्मल रिॲक्शन विच इज कम्प्लीटली व्हर्टिकल पासेस थ्रू सेंटर ऑफ मास. मॅग्नेट्यूड एज वेल डायरेक्शन महत्वाचे आहे. ओके, थर्ड नंतर फोर्स कोणता आहे? द फ्रिक्शनल फोर्स. ज्या वेळेला नो स्किडिंग कंडिशन येईल, ज्या वेळेला स्किड होत नाही आहे मात्र होण्याच्या प्रयत्नात आहे, त्या क्षणाला काय असेल? अ फ्रिक्शनल फोर्स इज ट्राय टू मूव्ह ऑर ट्राय टू होल्ड दॅट बॉडी ऑर दॅट व्हीकल टुवर्ड द सेंटर बाय युझिंग द सेंट्रिपेटल फोर्स. अँड द फर्स्ट फोर्स इज द सेंट्रिफ्युगल फोर्स, ऑर यू ऑल्सो कॅन से इट इज अ सेंट्रिपेटल फोर्स. ओके, सो दीज आर द फोर फोर्सेस एव्हरीवन हॅज टू कीप इन माइंड व्हाईल डिस्कसिंग अबाउट दॅट व्हीकल. ओके, हे चार फोर्सेस एकदा रिमाइंड करून घ्या, डेरिव्हेशन्सकडे आपल्याला जायचं आहे. सो फोर फोर्सेस आर बीइंग देअर. ओके, किती फोर्सेस आहे? चार फोर्सेस तिथे ऍक्ट होत आहेत. ठीक आहे, मग बघूया. मी व्हीकलचे एक डायग्राम ड्रॉ करेल, अजून एकदा डायग्राम ड्रॉ करेल. ठीक आहे, आणि डायग्राम ड्रॉ करून काय करेल? तुम्हाला चारही फोर्सबद्दल मला सांगण्या योग्यता आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट काइंड ऑफ कन्सेप्ट. ओके, खूप महत्वाची कन्सेप्ट आहे, विसरता कामा नाही. फिगरमध्ये थोडासा चेंज मी करेल माझ्यासाठी, कारण स्टेट बोर्डच्या मुलांबरोबर बाकीचेही मुलं याचा वापर करू शकतील, अंडरस्टँडिंग द कॉन्सेप्ट ऑफ द व्हीकल मूव्हिंग अलॉंग द कर्वेचर. ओके, सो लेट इट बी, दिस इज द व्हीकल. ओके, दॅट्स ठीक आहे. M2G, normal reaction, FS, MV square upon, selected it. This is the way in which you have to remind the figure that. Tumhala figure remind karayche asel, hi char forces tumhala remind karava lagtat. So this is the center of mass. See.
see the center of mass of vehicle where the no skidding condition. Therefore, we can say when vehicle is moving along the curvature, the weight is balanced by the normal reaction. Again, the frictional force which is established between the wheels, which is in the motion vehicle, the frictional force and the centrifugal force. These four forces or centripetal force, we also can say magnitude same bolu shakta. So now what will happen? There are the two equations we have to come across. That will be the first equation, balancing conditions. Okay, so total horizontal force acting on that bolu, summation of total horizontal force is zero. Okay. Summation of all total horizontal force is equal to zero. Means force acting on the x direction means horizontally is equal to zero. Asa munu shakta is equal to zero. Yes, artha kay? Total sum of the horizontal force is zero. Means kay? Horizontal force in the right side, left side equal to horizontal force on the right side. Means kay? Mv square upon r. Means yasa artha vegla bajun kay munu shakta apan? Mv square upon r is equal to f into s. Manu shakto. Okay, pahila equation aplyala miyala. Let it be equation number first. Now second. Summation of all the forces on the y direction is equal to zero. Karan apan vichar shakto total force equal to zero. Manje horizontal direction total force zero. Vertical direction total force zero. Condition of equilibrium there. Okay. During the motion of the object. Now what will happen? Total downward, total upward forces will be there. So mv square upon r jasa ketla tha agodar gya m into g is equal to kyon vega ink ne likho lakshya di. So m into g is equal to normal reaction over there. So keep in mind these are the two equations we got there. Kiti equation me aale aplyala don equation apply kade aahe. Mag ya don equation cha vapar karun apan pude kay karu shakto baghuya. Theek hai, mi kay karto equation number 1 upon second karto equation number 1 divided by second me kele. So what will happen? Mv square upon r divided by kay m into g is equal to kay frictional force upon normal reaction. Got it? Theek hai, ata purcha case la kay will rahe? Cancelling factor m get cancelled with m. So what happened there? V square upon Rg. Kaya alay apla V square upon Rg bhuliya. It will comes V square upon R into G. R kaya radius of curvature asil tasa. Theek hai? Is equal to bula. Kaya will re Fs upon normal reaction. Fs into normal reaction. Pude bhuliya. So V square upon kaya Rg alay. So frictional force of formula maithi apla la. Frictional force for static friction kaya formula hai bazula lito. So the formula for Fs is equal to kaya mu s into normal reaction or mu s into mg manto apan. Okay, mu s into mg mana akya mu s into normal reaction mana. So it becomes mu s into n. So divided by n. Again one factor has to be cancelled. Which factor being cancelled? That will getting cancelled. So what will comes there? V square is equal to kaya lela hai? V square of Rg. So we got the V square upon Rg is equal to mu s. So V square is equal to mu s into Rg. We got the V square is equal to mu s into Rg. Pude kaya will? V is equal to under root kaya? Mu s into Rg. So we got one formula which indicate the velocity of the vehicle. मग आपल्याला शिकायचा टॉपिक काय होता आपल्यासाठी? That will be the vehicle uniform circular motion application number 1. Vehicle moving along the horizontal curvature. मग ज्या वेळेला vehicle along the horizontal curvature आहे, चार forces त्यावर act होतात. Weight downward, normal reaction upward. ठीक आहे? नंतर frictional force inward, that centrifugal force outward. That will be centrifugal बोलतोय मी काय वारंवार. Centrifugal बोलतोय मी. ठीक आहे? So centripetal equal to centrifugal. But whenever we considering the directions, मग frictional force center लेतो, centripetal center लेतो, कसा balance? So centrifugal you have to take. मी last lecture ला ज्याबद्दल बरस काही बोललो, video बघून घ्या, concept clear होईल. ठीक आहे? So all in all, four forces act. किती चार फोर्सेस जोड्या की झाल्या? दोन जोड्या झाल्या. दोन जोड्यांनी दोन इक्वेशन मिळाले, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर. व्हाइल सॉल्विंग द इक्वेशन वी कॅन से दॅट काय होणार आहे तुमचं हे कन्सेप्ट या पद्धतीने जाईल. या पद्धतीने गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतं व्हेलॉसिटी दॅट व्हेकल तुम्हाला मिळते. त्या व्हेलो ती जी व्हेकल आहे तिची व्हेलॉसिटी आपल्याला मिळालेली आहे. आणि ती व्हेलॉसिटी काय? दॅट विल बी अंडर रूट कोइफिशियंट ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शन म्यू एस आर इन टू जी. याबद्दल डिस्कशन बऱ्यापैकी करायचं आहे, मात्र डेरिवेशन हे करत असताना काय महत्त्वाचे मुद्दे ते सांगतो. सुरुवातीला तुम्ही काय करणार? कन्सिडर अ व्हेकल हॅव्हिंग द मास एम. काय लिहिणार आहात बघा, पुन्हा सांगतो.
Consider a vehicle of mass m moving along a horizontal curvature, taking konta turn gitla, taking left turn on the curvature of radius small r with a velocity v. ठीक है, let mu s is a force that will be mu s. म्हणजे हा जो काही आपण पुन्हा घ्या, mu s is nothing but dot of that काय आहे, this is the coefficient of static friction between the surface of the road and the vehicle's wheel of the vehicle or the tires of vehicle म्हणणार आहे. ठीक आहे, पुढे आल्यानंतर काय, मग ड्युरिंग द बॅलन्स्ड मोशन ऑर ड्युरिंग द सेफ्टी मोशन ऑर द मोशन ऑफ द व्हेकल विथ द लिमिटिंग ऑर द सेफ्टी स्पीड, इट इज ॲक्टेड अपॉन बाय द फोर फोर्सेस. मग नंतर डायग्राम नंतर वन बाय वन फोर्सेस लिहिणार जसे मी लिहिले होते, आणि नंतर म्हणणार आहात अकॉर्डिंग टू द इक्वेशन वन अँड टू वी टेक द रेशो ऑफ द इक्वेशन वन विथ द, घेताना मात्र इथे ज्या वेळेला यमचं अगोदर घेतात एम क्वांटिटी असणारी, तिकडे पण यम असणारी क्वांटिटी अगोदर घ्या, सोपं होईल. ठीक आहे, नंतर काय होणार आहे तुम्हाला, हे उजव्या बाजूला बॅलन्सिंग स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स टाकण्याची घाई करू नका, इथे घाई करतात काही मुलं, मात्र करू नका, फायनली टाका एकदा इक्वेशन आल्यानंतर, कारण इक्वेशनला परत मला चेंज करायचं आहे नवीन पॅटर्न नुसार. ठीक आहे, नाव दिस इज एव्हरीथिंग अबाउट दॅट. इथे आले मग इथे लिहिणार काय, लिहिणार दिस इज द वेलॉसिटी ऑफ व्हेकल विथ विच इट कॅन बी मूव्ह सेफली. नाव विचार, व्हेकल चालली आहे रोडनं ज्या वेळेला चालली आहे, आपण वेलॉसिटी कोणती याचा विचार करत नाही, बट आपण ज्या वेळेला मॅक्झिमम वेलॉसिटीचा विचार करतो, हॉरिझॉन्टल रोडवर मॅक्झिमम वेलॉसिटीनं व्हेकल चाललेली आहे, तर त्यावेळेला आपण ही वेलॉसिटी काय घेतो, ही वेलॉसिटी काय घेणार, व्ही एम, एम स्टँड फॉर मॅक्झिमम, एम व्ही एम. ठीक आहे, मग इथे पण काय येईल, व्ही एम. ठीक आहे, इथे पण काय येईल आपलं, व्ही दॅट्स, प्रत्येक ठिकाणी काय येईल, व्ही एम व्ही एम. इथे पण काय येईल आपलं, व्ही एम. इथे पण काय येईल आपलं, व्ही एम. सो दिस इज द मॅक्झिमम वेलॉसिटी विथ विच इट्स मूव्ह, असं म्हणू शकतात, मी सुरुवातीला बोललेलो नाही. सो दिस इज द वेलॉसिटी ऑर द मॅक्झिमम वेलॉसिटी विथ विच इट इज मुव्हिंग अलॉन्ग द कर्व. ओके, दिस इज द डेरिवेशन. मग इथे म्हणणार आपण, दिस इज maximum velocity of vehicle. Okay, आता इथे एकदा velocity maximum मिळाल्यानंतर, एकदा maximum velocity expression आले, तदनंतर इथे बरंच काही गोष्टी बोलण्यासारख्या आहे, नक्कीच बोलल्या गेल्या पाहिजे, फार महत्त्वाच्या गोष्टी असणार आहे. ठीक आहे, बघूया नेक्स्ट आपण याबद्दल काय काय बोलणार, अगोदर एकदा समजून घ्या. ठीक आहे.